नाशिक शहर आणि जिल्ह्यामध्ये कोरोनाचा उद्रेक सुरूच आहे। कुठेतरी लॉकडाऊन टाळण्यासाठी प्रशासनाच्या वतीने विविध उपायांना राबवण्यात येत आहे। याच पार्श्वभूमीवर नाशिक पोलीस आणि महानगरपालिकेच्या वतीने बाजारात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना अटकाव करण्यासाठी 5 रुपये पावतीची मात्रा काढण्यात आलेली आहे। मात्र अनेक नागरिकांना याची माहितीच नसल्याने मोठा संभ्रम सगळ्यांमध्ये आहे। 5 रुपयाची पावती जरी असली तरी आपण पाहतोय आता आपण शालिमार येत आहोत। इथनं मेन रोडची एंट्री पॉईंट पोलिसांनी केलेला आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत आहे। वाहनांच्या रांगा लागलेल्या आपण पाहतोय आणि याचा परिणाम व्यापाऱ्यांवर होईल किंवा नागरिकांना विनाकारण मुरदन पडेल असं काहींचं मत जरी असलं तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध उपायोजना राबूनही कोणत्याही परिस्थितीत गर्दी नियंत्रणात येण्याचे चिन्ह दिसत नाहीये। राहिल देवेंद्र वीज जयपूर एंडोमॅसा माझ्या बेडशीटचा शॉप आहे शालिमारला। धंद्याबाईक तर प्रमाण ओराज कस्टमर पोलीसला बघून येतच नाही आहे। त्यांना वाटतं की कसली पावती आहे काय आहे तर हिशोबाने ते येऊच नाही राहिले। याच्यापेक्षा तर लॉकडाऊन करून द्यायचं। मागील 2 दिवसात काय परिणाम झाला? काल सुरू केलं, काल संध्याकाळपासून सुरू केलं आहे। कस्टमर एकदम प्रमाण कमी झालं आहे। जे कस्टमर येत होते आमच्याकडे विचारायला, भले ना खरीदताना विचारायला पण येत होते ना, ते पण येऊन राहिले। आता खूप परिणाम झालेला आहे सर। उलटा यांनी लॉकडाऊन करायला पाहिजे। 8 दिवसचा लॉकडाऊन तरी केला तरी चालेल, पण हे असं केलं ना तर कस्टमर येतच नाही। आणि फक्त हाच भाग केला आहे शालिमारचा। तुम्ही दहीपूलला बघा, आत्ताच तिकडून जाऊन आलो, तिकडे सर्व उघडे हे MG रोड पूर्ण खुललं आहे सर्व। फक्त या शालिमारला यांनी टार्गेट केलेलं आहे। मुख्य बाजारपेठ हो म्हणून पण एंट्री तिकडून पण ते पण मुख्यच बाजार आहे ना सर, ते पण मुख्यच बाजार आहे। रमेश झालटे, काय झालं? आता आम्ही इकडे मी आलो होतो इकडे जेवायला, आता चाललो भावाकडे। तर यांनी ना म्हटलं 5 रुपयाचा 5 फाडा। तुम्ही खरेदीला आलो का? खरेदीला नाही आलो होतो। सहज आले तरी तुमच्याकडे 5 रुपये 5 रुपये घेतले। माझं नाव अजय सांगळे, मी तर खरेदीसाठी आलेलो आहे आणि मी तर 5 रुपये घेऊन पावती पैसे घेतात। एक याचा खूप नागरिकांना त्रास होतोय। अरे त्याचं नाही नाही अगोदर काहीच माहित नव्हतं, अचानक आली अचानक पडले हो। याचा नागरिकांना साधारण त्रास होतो हो। कोरोनासाठी नागरिकांनी थांबलं पाहिजे, आवरलं पाहिजे। त्याचा परिणाम काय? लॉकडाऊन करावं काय वाटतं तुम्हाला? लॉकडाऊन करावं का हे बरं आहे? नाही नाही लॉकडाऊन केलं ते योग्य होईल। शहरामध्ये जो करोना रुग्णांचा जो वाढता आकडा आहे, करोनाचा वाढता प्रादुर्भाव आहे, तो रोखण्यासाठी आपण आता वेगवेगळे या ठिकाणी उपाययोजना राबवल्या जात आहेत। पोलीस आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त कारवाईमध्ये या अनुषंगानं पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी काल महाराष्ट्र पोलीस अधिनियम Section 43 अन्वये गुणवत्तेचे आदेश जारी करण्यात आलेला आहे। या आदेशान्वये शहरातील ज्या बाजारपेठा आहेत जिथं गर्जे म्हणजे अनावश्यक लोक त्या ठिकाणी गर्दी करतात, रेंगाळत राहतात, छोट्याशा खरेदीसाठी सुद्धा 2-2, 3-3, 4-4 लोक त्या ठिकाणी एकत्रित येतात आणि सोशल डिस्टन्सिंग न पाळता त्या ठिकाणी खूप वेळ ताटकळत थांबून गर्दी करतात आणि त्या गर्दीमुळं जो कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे तो रोखण्यासाठी हा जो आदेश पारित केलेला आहे। त्या अनुषंगाने शहरातील ज्या प्रमुख अशा गर्दीची ठिकाणं आहेत तर त्या ठिकाणी आपण ही कारवाई सुरू केलेली आहे। महापालिकेच्या संयुक्त विद्यमान आपण ही कारवाई करत आहोत। या ठिकाणी खरेदी करण्यासाठी येणारे जे गिराईक आहेत तर त्यांनी या ठिकाणी जे एंट्री गेट आहे ते एंट्री गेटला त्या ठिकाणी प्रवेश फी त्या ठिकाणी जी अत्यंत केवळ 5 रुपये आहे तर ती प्रवेश फी त्या ठिकाणी भरायची आहे आणि आज जाऊन त्याची खरेदी करायची आणि ही खरेदी त्यांनी 1 तासाच्या तुरकून परत एक्झिटला त्या ठिकाणी पावती दाखवून बाहेर पडायचं आहे। त्याच्यात जर त्यांनी वेळेपेक्षा जास्त किंवा 1 तासापेक्षा जास्त तिथे विनाकारण ताटकळत राहिला तर त्याला परत जाताना ते निदर्शनं झाल्यास त्याला दंडात्मक कारवाईला सुद्धा त्या ठिकाणी सामोरं जावं लागणार आहे। या अनुषंगानं या ठिकाणी बाजारात केवळ खरेदी करण्यासाठी येणारे जे गिराईक आहेत त्यांचीच संख्या त्या ठिकाणी मर्यादित केली जाईल। केवळ फिरण्यासाठी किंवा गर्दी करण्यासाठी येणारी जी लोक आहेत तर त्यांना या निमित्तानं रोखलं जाईल आणि गर्दीवर नियंत्रण आणलं जाईल। काल हा आदेश पारित झालेला आहे त्यामुळे आजपासून याची चाचपणी सुरू झालेली आहे आणि त्या अनुषंगानं आता भद्रकाली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हा जो प्रमुख बाजारपेठेचा एक परिसर आहे तर त्या ठिकाणी आता ही कारवाई सुरू करण्यात येत आहे।
या व्यतिरिक्त पंचवटी पोलीस स्टेशनच्या आधीमध्ये जे मार्केट यार्ड भाजी मार्केट यार्ड आहे तर त्या ठिकाणी ही कारवाई करणार आहोत. सिटी सेंटर मॉल जो आहे तर त्या ठिकाणी सुद्धा गर्दी जास्त प्रमाणात होते त्या ठिकाणी ही कारवाई करणार आहे. या व्यतिरिक्त परिमंडळ 2 हद्दीमध्ये सुद्धा सातपूर अंबड इंदिरानगर या पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सुद्धा बाजारपेठांमध्ये ही कारवाई आता सुरू झालेली आहे. व्यापारी वर्गांना काय सूचना किंवा त्यांच्याशी बैठक करण्यात आली आहे या अनुषंगाने काल हा आदेश प्रसारित करण्यात आलेला आहे आणि तो प्रसारित झाल्यामुळे त्या अनुषंगाने आपण सर्वांना तो कळवलेला आहे. त्या अनुषंगाने जे व्यापारी आहेत त्यांना आपल्या मार्फतीने मी सूचित करू इच्छितो की याच्या अनुषंगाने ते व्यापारी जे आहेत ते सुद्धा सुरक्षित राहतील. त्यांच्या दुकानांमध्ये सुद्धा होणारी जी विनाकारांची गर्दी ती विनाकारांची गर्दी नियंत्रित राहील. येणाऱ्या गिराईकांना मात्र कुठलेही त्या ठिकाणी अडवणूक केली जाणार नाही आणि जे खरेदीसाठी आलेले आहेत ते प्रवेश शुल्क भरून त्या ठिकाणी खरेदीसाठी येतील आणि लवकरात लवकर खरेदी करून आपली त्या ठिकाणावरून रवाना होतील. त्यामुळे व्यापारी सुद्धा सुरक्षित राहतील आणि त्यांच्या व्यापाराच्या अनुषंगाने कुठली अडचण येणार. कोरोनाचा उद्रेक रोखण्यासाठी पोलीस आणि महानगरपालिकेच्या वतीने 5 रुपया पौतीची मात्रा किंवा शक्कल चालू करण्यात आलेली आहे. परंतु ज्या उद्देशाने ही पावती सुरू करण्यात आलेली आहे आजचा हा दुसरा दिवस आहे. आपण पाहतोय की पावती घेण्यासाठीच मोठ्या रांगा लागलेल्या आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे. दुसरीकडे व्यापारी तसेच नागरिकही यावरती नाराज आहेत. अनेकांना ही पावती चालू झाली माहितीच नाही आहे. अचानक बाजारात दाखल झाल्यावर त्यांच्याकडनं पावती घेण्यात आलेली आहे. इतर काही नागरिक खरेदी व्यतिरिक्त दुसऱ्या कामासाठी आले तरी त्यांना पावती घ्यावी लागलेली आहे आणि व्यापाऱ्यां वर्गांचे याच्यावर फार मोठी नाराजगी आहे की याच्या परिणामी नागरिक ग्राहकांची संख्या कमी झाली असून याचा व्यापाऱ्यावर मोठा परिणाम होत आहे. हे असे निर्बंध लादण्यापेक्षा थेट लॉकडाऊनच करा असं व्यापारी तसेच नागरिकांचं मत व्यक्त होत आहे. देशदूत डिजिटलसाठी कॅमेरामन गोकुळसह खंडू जगताप नाशिक.